नमस्कार, वृक्षवल्लीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वृक्षवल्लीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या बाल्कनी गार्डनमध्ये कोणकोणती झाडं आहेत हे आपल्याला दाखवणार आहे. मला वाटतं चॅनल सुरू झाल्यापासून मी माझ्या बाल्कनी गार्डनचा जो ओव्हरव्ह्यू आहे तो दिलेला नव्हता. तसंच आता इथून पुढे ही झाडं तुम्हाला दुसऱ्या बाल्कनीमध्ये दिसतील, कारण माझ्या मिस्टरांच्या जॉबमुळं आमचं लोकेशन चेंज होणार आहे. तर हे सर्वात पहिलं जे झाड आहे हे आहे गवती चहा. आपल्या सर्वांनाच माहीत आहे गवती चहा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांवरही खूप उपयुक्त आहे. याची पानं आपण चहात टाकून तो चहा पिल्यानं आपल्याला सर्दी, खोकला, ताप यांपासून आराम मिळतो. यानंतर हे जे आहे हे गुलाबाचं झाड आहे. याची छोटीशी कटिंग मी लावली होती 3-4 महिन्यांपूर्वी आणि याची वाढ खूप चांगली सुरू आहे. याच कुंडीत एक तुळस उगवली होती, ती मी तशीच राहू दिलेली आहे, कारण आपल्याला माहीतच आहे तुळस ही खूप उपयुक्त अशी वनस्पती आहे, आयुर्वेदिक वनस्पती आहे. यापासून आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो, तसंच ही मच्छरांना लांब ठेवते. तसंच आजकाल कोरोनामुळं आपण सतत काढाही पित असतो. यानंतर हे जे आहे ते जास्वंद आहे. हे आत्ताच मी नवीन नर्सरीमधून आणलेलं आहे, गुलाबी रंगाचं आहे. माझ्याकडं जास्वंदाची 2-3 झाडं होती, परंतु ही जी बाल्कनी आहे याच्यामध्ये 6 महिने पूर्ण सूर्यप्रकाश राहतो आणि 6 महिने अजिबात सूर्यप्रकाश येत नाही, त्यामुळं ती माझ्या गावाच्या बागेमध्ये मी लावली. आणि हे नवीन आणलेलं आहे, याचा रिपोर्टिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे. रिपोर्टिंगनंतर ही झाड तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आहे, टवटवीत आहे. याच्यानंतर हा आहे कढीपत्ता. कढीपत्ता आपण बियांपासूनसुद्धा उगवू शकतो किंवा आपण याची कटिंगसुद्धा लावू शकतो. याच्या मी बिया लावल्या होत्या या कुंडीत, तर त्याची 4 रोपं तयार झालेली आहेत. मी ती सेपरेट केलेली नाहीत, याच कुंडीत ती राहू दिलेली आहेत. यानंतर हे आहे वेंडेलिया, असं याचं इंग्रजीमध्ये नाव आहे. याचं मराठीतलं नाव मला माहीत नाही. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे आणि याला अशा प्रकारची पिवळ्या रंगाची खूप सुंदर अशी फुलं लागतात. मी अशा छोट्या अशा कुंडीमध्ये याच्या कटिंग लावल्या होत्या आणि नंतर ही कुंडी मी अशा प्रकारच्या हँगिंग बास्केटमध्ये ठेवलेली आहे. यानंतर हे जे आहे हे आहे बेबी सनरोज. हीसुद्धा एक वेल असते आणि हँगिंग बास्केटमध्ये सुंदर दिसते. त्याच्यावरती सुद्धा छोटी छोटी फुलं येतात, तर हँगिंग बास्केटमध्ये लावण्यासाठी हे सुद्धा एक सुंदर झाड आहे. याच्यानंतर हे आहे बोंगनविलिया, म्हणजेच कागदी फूल. तर याच्यावरती भरपूर फुलं येतात. आत्ताच नुकती फुलं येऊन गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती हे वाढलेलं आहे एका 10 इंचाच्या कुंडीमध्ये. तर जेव्हा इतर झाडांना फुलं नसतात तेव्हा अशा प्रकारच्या झाडांचा उपयोग होतो, कारण याच्यावरती सतत फुलं लागत असतात. याच कुंडीमध्ये मी 2 काकडीच्या बिया लावल्या होत्या, तर त्यासुद्धा छान उगवून आलेल्या आहेत. मी प्लॅन करते की याच बोंगनविलियावरती मला त्यांना चढवता येईल. यानंतर हे जे आहे हे आहे कोलियस. तुम्ही बघू शकता मरून रंगाची छान अशी सुंदर पानं आहेत आणि त्याला पुसटशा हिरवट कडा आहेत. खूप सुंदर दिसतं हे. कटिंगपासून अगदी सहज हे लावता येतं आणि एका अगदी छोट्याशा कुंडीमध्ये मी हे लावलेलं आहे. छोट्यातल्या छोट्या कुंडीमध्ये सुद्धा हे सहज वाढतं. ह्याच्यानंतर हे आहे स्पायडर प्लांट. स्पायडर प्लांटच्या 2 व्हरायटी माझ्याकडे आहेत, त्यापैकी ही एक आहे. अशा प्रकारचे बेबी प्लांट्स त्याच्यापासून तयार होतात आणि याच्यापासून आपण दुसरे स्पायडर प्लांट तयार करू शकतो. याच्यानंतर हा जो आहे हा आहे गलांडा. इंग्लिशमध्ये याला गिलार्डिया असं सुद्धा म्हणतात. याच्यावरती वेगवेगळ्या रंगाची फुलं येतात. हा रेड आणि येलो मिक्स असा कलर आहे, म्हणजेच आपल्याला याचा साधारणतः ऑरेंज कलर दिसतो आहे. पिवळा तसाच पिवळा आणि रेड मिक्स अशी वेगवेगळी फुलं याच्यामध्ये येतात. कळ्यासुद्धा भरपूर याच्यावरती आलेले आहे. त्याची वाढसुद्धा खूप चांगली होत आहे, आपण बघू शकता. याच्यानंतर हे आहे सदाफुली. सदाफुलीची रोपं मी या छोट्या कुंडीमध्ये लावलेली होती. याची वाढ थोडीशी माझ्या मनासारखी होत नाही, कारण कुंडी अगदी छोटी आहे. याला मला रिपोर्ट करायचं आहे,
परंतु आता शिफ्टिंग नंतरच मी रिपोर्टिंगची सगळी कामं करणार आहे। याचा रंग बघू शकता, खूप सुंदर आहे, फेंट पिंक कलर आणि त्याच्यामध्ये डार्क पिंकचा डॉट आहे, खूप सुंदर दिसतात त्याची फुलं। हे हायब्रिड व्हरायटीचं आहे। याच्यानंतर हे जे आहे हे आहे रेन लिली, पांढरा रंग आहे याचा। बरीच फुलं येऊन गेलेली आहेत आणि आता परत फुलं येण्याची मी वाट बघत आहे। याच्यानंतर ही आहे कोरफड, मी आत्ताच एक महिना झाला याला लावलेलं आहे, याची वाढ खूप चांगली चालू आहे। परंतु माझी जी मुलगी आहे 8 वर्षाची आहे, ती सतत त्याची पानं तोडते आणि चेहऱ्याला लावते। आजकालची मुलं खरंच खूपच हुशार झालेली आहेत, काहीच सांगावं लागत नाही त्यांना। तर या कोरफडीपासून अनेक कोरफडीची रोपं यामध्ये तयार होतात। तुम्हाला इथं कदाचित दिसत असेल एक छोटं रोप त्याच्या बाजूला येऊ लागलेलं आहे आणि थोड्याच दिवसात ही पूर्ण कुंडीसुद्धा भरून जाईल। याच्यानंतर हा आहे गुलाब, लाल रंगाचा गुलाब आहे। अजून हे जे फूल आहे ते पूर्ण उमललेलं नाही, खूप मोठं फूल होतं हे आणि 15 दिवस ते टिकतं, 15 दिवस ते सुकत नाही। याच्यावरती कळ्यासुद्धा अजून आलेल्या आहेत। याच्यावरती फंगल इन्फेक्शन झालं होतं तर बेकिंग सोड्याचं जे कीटकनाशक असतं त्याचा स्प्रे केल्यानंतर, हा आहे पिवळा गुलाब, तर याच्यामध्ये सुद्धा सेम प्रॉब्लेम झाला होता। तर आता याच्यामध्ये सुद्धा नवीन वाढ सुरू झालेली आहे आणि थोड्याच दिवसात पिवळ्या गुलाबावरती सुद्धा फुलं येतील। तर हे दोन माझ्याकडं हायब्रिड व्हरायटीचे गुलाब आहेत। त्याच्यानंतर हा आहे चिनी गुलाबाच्या काही कटिंग मी मागच्या 15 दिवसापूर्वी लावलेल्या होत्या। अगोदरसुद्धा माझ्याकडं चिनी गुलाब आणि पर्सुलेन होतं, परंतु काही अडचणींमुळे मी 2-3 महिने गावी राहिले होते तेव्हा ही दोन्ही झाडं माझी खराब झाली होती, तेव्हा मी आता हे लावलेले आहेत। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कळ्या बनत आहेत आणि थोड्याच दिवसात हा हे हँगिंग बास्केट पूर्ण फुलांनी भरून जाईल। याच्यानंतर ही आहे तुळस, अशा प्रकारच्या कुंडीमध्ये मी ही लावलेली आहे आणि याचीसुद्धा तुम्ही वाढ बघू शकता, खूप सुंदर अशी वाढ झालेली आहे। याच्या ज्या मंजिरी आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत कारण त्याच्यापासून आपल्याला दुसरी तुळशीची रोपं तयार करता येतात। त्यानंतर हे जे आहे हे आहे पुन्हा गलांडा, गलांड्याचा वेगळा थोडा कलर तुम्हाला बघायला मिळेल, पिवळा आणि लाल रंग याच्यामध्ये मिक्स आहे आणि हे फूल अजून पूर्ण उमललेलं नाही, पूर्ण उमलल्यानंतर अजून थोडासा याचा आकार मोठा तुम्हाला दिसेल। तर हे सुद्धा मी बियांपासून तयार केलेलं आहे, याच्यावरती सुद्धा बऱ्याच कळ्या आलेल्या आहेत। यानंतर हे जे आहे हे आहे पर्सुलेन, याच्यासुद्धा मी कटिंग लावलेल्या होत्या आणि याची वाढ सुरू आहे, फुलंसुद्धा याच्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। याच्यानंतर हे आहे डबल चांदणी किंवा तगर असं सुद्धा याला म्हटलं जातं। हे सुद्धा झाड 10 इंचाच्या कुंडीमध्ये आहे आणि तुम्ही याची वाढ बघू शकता, खूप चांगली वाढ झालेली आहे याची आणि आता याची पानं थोडीशी पिवळी पडत आहेत। याचं खोड तुम्ही बघू शकता, मजबूत झालेला आहे खोड आणि बहुतेक याला आता कुंडी छोटी पडू लागलेली आहे त्यामुळं याची पानं पिवळी पडत आहेत। तर यालासुद्धा मी थोड्या मोठ्या कुंडीमध्ये रिपोर्ट करणार आहे। यानंतर हे आहे मनी प्लांट, मनी प्लांटची ही जी हँगिंग बास्केट होती हे कबूतरांनी पाडल्यामुळे हे फुटलं आहे आणि मी याला अशा प्रकारे इथंच ठेवलेलं आहे, आता याला नंतरच मी रिपोर्ट करेन। त्यानंतर हा परत एक देशी गुलाब आहे, याच्यासुद्धा मी कटिंग लावलेल्या होत्या आणि देशी गुलाबामध्ये भरपूर प्रमाणात फुलं येतात आपल्याला माहीतच आहे, याच्यावरतीसुद्धा बरीच फुलं येऊन गेलेली आहेत। आत्तासुद्धा तुम्हाला एक कळी याच्यामध्ये दिसत आहे आणि याची वाढ चांगल्या पद्धतीनं होत आहे। त्यानंतर हे आहे परत एक स्पायडर प्लांटची व्हरायटी आहे, याच्या पानांमध्ये फक्त फरक असतो, पानांमधल्या कडे इथं कडेला डिझाईन आहे, त्याच्यामध्ये मध्ये जी पांढरा कलर होता तो मध्ये होता आणि यालासुद्धा बेबी प्लांट्स आलेले आहेत आणि हे असे खाली लटकले की खूप सुंदर असे दिसतात। त्यानंतर हा आहे मोगरा, मोगऱ्याची थोडीशी वाढ खुंटलेली आहे, सीझनमध्ये याच्यावरती बरीच फुलं येऊन गेली, तर यासाठी मी याला काही खतं तसंच इप्सम सॉल्ट दिलेलं आहे, तसेच याची सॉफ्ट प्रुनिंगसुद्धा केलेली आहे।
यानंतर याच कुंडीमध्ये मी हा पुदिन्याच्या काही कटिंग लावल्या होत्या। यानंतर हा आहे एक्झोरा। जेव्हा मी गावाला 2-3 महिने राहिले होते तेव्हा मिलीबगने खूप हे झाड खराब झालेलं होतं, त्यामधून मी याला वाचवलं आहे आणि याची वाढ आता चांगली सुरू आहे। पानं कमी दिसतात परंतु याच्यामध्ये सतत फुलं येतात। याच कुंडीमध्ये एक छोटंसं मी शेवंतीचं रोप लावलेलं आहे, आता दुसऱ्या कुंडीमध्ये याला मी रिपोर्ट करणार आहे। यानंतर हे आहे मार्बल क्वीन मनी प्लांट, याची सुद्धा पानं खूप सुंदर असतात। तर ही एकच वेल आहे। त्याच्यानंतर याच्या खाली हे जे आपल्याला दिसतंय ते आहे ड्रेसिनाची एक व्हरायटी, मरून आणि पिंक शेडमध्ये हे आहे आणि खूपच सुंदर असं हे दिसतं। ज्यांच्या बाल्कनी गार्डनमध्ये सूर्यप्रकाश येत नसेल, सावली राहत असेल, तर अशी लोकं अशा पद्धतीची झाडं लावू शकतात। यानंतर हे जे आहे हे आहे इफोर्बिया मिली आणि माझं सर्वात आवडतं असं झाड आहे हे, कारण याच्यावरती तुम्ही बघताय ही जी फुलं फुललेली आहेत ही नेहमी 12 महिने फुललेली असतात आणि पानं भरपूर आहेत, फुलं आहेत, त्यामुळे हे खूप सुंदर दिसतं आणि अगदी कमी मेंटेनन्समध्ये येणारं असं हे झाड आहे। फारशी याला खतं द्यावी लागत नाहीत, फारशी काळजी घ्यावी लागत नाही। यानंतर हे आहे बोस्टन फर्न, याला मराठीत नेचे असं सुद्धा म्हटलं जातं। हे सुद्धा एक सावलीत वाढणारं झाड आहे। मी माझ्या बाल्कनीमध्ये काही शोभेची झाडं, काही फुलझाडं आणि काही आयुर्वेदिक वनस्पती असं कॉम्बिनेशन केलेलं आहे, कारण जागा कमी असते आणि प्रत्येक व्हरायटीचं एक एकच झाड लावता येतं, खूप सारी लावता येत नाही। तसंच जॉब निमित्तानं सतत लोकेशन चेंज होत असतात, त्यामुळं याच्यानंतर हे आहे सिंगोनियम। हे आत्ताच मी लावलेलं आहे माझ्या रिलेटिवकडून आणून, तर याचीसुद्धा वाढ चांगली चालू आहे। यानंतर हे आळूचे काही कंद मी लावले होते, सुरुवातीला याच्यामध्ये पानं मोठी येत होती परंतु आता पानं छोटी राहू लागली आहेत, कारण हे कंद पसरायला या कुंडीमध्ये खूप कमी जागा आहे। तुम्ही बघू शकता छोटी कुंडी आहे। यानंतर हे जे आहे हे क्रोटॉनचे एक व्हरायटी आहे, खूप सुंदर अशी कलरफुल याची पानं असतात। अशा प्रकारच्या शोभेच्या झाडांना फुलं येत नाहीत परंतु याचं सर्व सौंदर्य याच्या पानांमध्येच असतं। माझ्याकडं क्रोटनच्या अजून 2-3 व्हरायटी होत्या परंतु याच्यामध्ये मिलीबगचा खूप अटॅक होतो त्यामुळं त्या खराब झाल्या। याची वाढ तुम्ही बघू शकता खूप चांगली याची वाढ सुरू आहे। हे सुद्धा एक सावलीत वाढणारं झाड आहे। याच्यानंतर हे जे आहे याला सायप्रस असं नाव आहे, मराठीत त्याला काय म्हणतात हे मला माहीत नाही। हे सुद्धा तुम्ही बघू शकता हिरवं असं खूप सुंदर आहे। याच्यानंतर हे जे आहे हे कोलियस आहे। सुरुवातीला जे मी कोलियस दाखवलं ते ह्याच झाडाच्या कटिंगपासून मी तयार केलं होतं आणि पावसाळ्यामध्ये थोडी याची पानं जी आहेत ती गळलेली आहेत, त्याच्यामध्येच एक वेंडेलियाची कटिंग मी लावली होती। इथंसुद्धा सुंदर पिवळं फूल आलेलं आहे आणि ही वेल बघू शकता तुम्ही एकच किती वाढलेली आहे। यानंतर याला पेंटॅनस असं म्हणतात, हे सुद्धा सावलीत वाढणारं झाड आहे। याची पानं खूप सुंदर असतात आणि यालासुद्धा खूप कमी काळजी घ्यावी लागते। यानंतर हे कर्दळी आहेत, कर्दळीचे कंद मी लावले होते। सुरुवातीला याचीसुद्धा वाढ खूप चांगली झाली परंतु कुंडी छोटी असल्या कारणाने याची वाढ जी आहे ती थोडीशी थांबलेली आहे। यालासुद्धा मी रिपोर्ट करणार आहे थोड्याशा मोठ्या कुंडीमध्ये। इथं तुम्ही बघू शकता पुदिन्याच्या काही कटिंग मी लावल्या होत्या, 2 लावल्या होत्या साधारणतः। हा देशी पुदिना आहे आणि याचंसुद्धा चांगली वाढ होत आहे। याच्यानंतर या कुंडीमध्ये मी काही पर्सुलेनच्या कटिंग लावल्या होत्या। त्यानंतर याच कुंडीमध्ये तुम्ही बघू शकता कढीपत्त्याचं रोप मी लावलेलं होतं गावाकडून आणून आणि त्याचीसुद्धा खूप चांगली वाढ होत आहे। याच कुंडीमध्ये एक तुळससुद्धा उगवलेले आहे। जेव्हा जेव्हा मी गावाकडून वगैरे कटिंग आणते किंवा मित्रमैत्रिणींकडून कटिंग आणते आणि ही कुंडी शिल्लक नसते त्यावेळेला मी अशा पद्धतीनं दुसऱ्या कुंडीत लावते। यानंतर हे जे आहे हे सर्वात मोठं माझ्या बाल्कनी गार्डनमधलं झाड आहे, पाम ट्री।
तर हे खूप सुंदर इंडोर असं झाड आहे, आपण याला घरामध्ये सुद्धा ठेवू शकतो जिथं व्यवस्थित उजेड येत असेल। तर हे हिरवगार असं असतं, त्यामुळे याची दोन जरी झाडं आपण बाल्कनीमध्ये ठेवली तरी बाल्कनी आपली खूप सुंदर दिसायला सुरू होते। याच्यानंतर हे आहे मनी प्लांट। मनी प्लांट मी बाल्कनी गार्डन सॉरी बाल्कनीमध्ये मी अडकवून गेले होते गावी जाताना, आणि याची पानं बघू शकता तुम्ही, तेव्हा खूप ऊन होतं आणि पूर्ण पानं याची गळालेली आहेत, खूप छान याची वाढ होत होती। यानंतर हे जे आहे हे कॅलेथिया ग्रीन असं याचं नाव आहे, पानं बघू शकता याची खूप सुंदर अशी पानं आहेत आणि कडेला खूप छान याची डिझाईन आहे। तर हे एक इंडोर प्लांट आहे। याच्यानंतर हे सुद्धा एक इंडोर प्लांट आहे, हे याला कॅलेथिया रॅटलस्नेक असं म्हटलं जातं। तुम्ही बघू शकता निसर्ग हा किती मोठा चित्रकार आहे, किती सुंदर याची पानं आहेत, आणि मागच्या बाजूनसुद्धा थोडेसा व्हायलेट असा याचा कलर असतो। खूप सुंदर हे इंडोर प्लांट आहे। याच्यानंतर हे जे आहे हे डायपनबेकियाची एक व्हरायटी आहे, एक महिन्यापूर्वी मी याची खरेदी केली होती आणि याची वाढ खूप सुंदर सुरू आहे। याच्यामध्ये नवनवीन पानं आलेले आहेत। अशी काही इंडोर प्लांट्स घरामध्ये खूप सुंदर दिसतात। हे छोटंसं एक सक्युलंट आहे, हे सुद्धा खूप सुंदर दिसते। याच्या पाठीमागे बांबू प्लांट आहे, हे 1.5 वर्ष जुनं आहे, काही याच्यातल्या कांड्या खराब झालेल्या आहेत, आता मी याला मातीमध्ये रिपोर्ट करणार आहे। याच्यानंतर हे आहे मनी प्लांट। माझ्या किचन आणि हॉलच्या मध्ये जी छोटीशी भिंत आहे तिथं मी याला ठेवलेला आहे। इथं सूर्यप्रकाशसुद्धा चांगला उजेड येतो सूर्याचा, त्यामुळं मी याला इथं ठेवलेलं आहे। हे सुद्धा खूप सुंदर दिसतं। यानंतर हे आहे स्नेक प्लांट, जे मी माझ्या किचनच्या खिडकीमध्ये ठेवलेलं आहे। या दुसऱ्या बाउलमध्ये मी काही मनी प्लांटच्या कटिंग शिवाय स्पायडर प्लांटचे बेबी प्लांट पाण्यामध्ये वाढवलेले आहेत, जेणेकरून त्याला मला मातीमध्ये नंतर रिपोर्ट करता येईल। तर अशी होती ही माझी छोटीशी बाल्कनी गार्डन। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा कमेंटमधून, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।